नमस्कार मित्रांनो, मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन। मित्रांनो, हेडिंग वाचला आहे तुम्ही, गुगल क्रोमची ही सेटिंग आताच बंद करा अन्यथा होईल मोठे नुकसान। मित्रांनो, गुगल क्रोम हे एक सर्च इंजिन आहे आणि या सर्च इंजिनचा वापर करून आपण विविध अशी माहिती गोळा करतो, विविध अशा वेबसाईटला भेट देतो आणि आपल्याला आवश्यक त्या माहितीचा खजाना ह्या गुगल क्रोमवर आपल्याला मिळतो। परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का, जेव्हा आपण या विविध वेबसाईटला जेव्हा भेट देतो त्यानंतर आपलं काम झाल्यानंतर परत या वेबसाईटवरून आपण परत येतो, मग आपण जेव्हा त्या वेबसाईटवर आपली माहिती देतो, कुठे ईमेल मागते, कुठे मोबाईल नंबर मागते किंवा कुठे अदर माहिती मागते, तेव्हा आपण ही गोष्ट लक्षात ठेवली का की नंतर आपण दिलेल्या ॲक्सेसचा माहितीचा हे काय करत असतील। तर मित्रांनो, ह्या सर्व ज्या साईड आहे ही आपली माहिती चोरत असतात, आपण दिलेल्या ॲक्सेसच्या आधारे, आपण दिलेल्या ईमेल आयडीच्या आधारे किंवा फोन नंबरच्या आधारे या सर्व आपल्या माहिती चोरत असतात आणि या माहितीचा दुरुपयोगसुद्धा होऊ शकते। त्यामुळे गुगल क्रोमवर आत्ताच तुम्हाला जायचं आहे लगेच आणि काही सेटिंग आहेत त्या तुम्हाला काय करायचं आहे, बंद करायचं आहे। बघा, मी गुगल क्रोमवर गेलो, गुगल क्रोमवर गेल्यानंतर तीन सेटिंगवर तिथं तीन टीम आहेत, त्या तीन टीमवर क्लिक करा, त्यानंतर सेटिंगमध्ये जा, सेटिंगमध्ये गेल्यानंतर खाली स्क्रोल करत जा आणि स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला साईट सेटिंगचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा, पुन्हा खाली स्क्रोल करा, खाली खाली गेल्यानंतर तुम्हाला बघा, आता मी पुन्हा खाली जातो आणि इथे डाटा आणि डाटा स्टोअर लिहिला आहे। बघा आता इथे ह्या ज्या वेबसाईट आहेत, बघा इथे हे मी या एवढ्या वेबसाईटवर गेलो आहेत, भरपूर अशा वेबसाईट आहे, बघा मी या वेबसाईटला विजिट दिली होती आणि एवढ्या साऱ्या वेबसाईट आहे आणि बघा ह्या वेबसाईटनं माझा पा डाटा 11 KB, 11 KB, 11 KB, 12 KB, 14 KB, 14 KB एवढा सारा डाटा यांनी कलेक्ट केला आहे आणि याचा डाट्याचा दुरुपयोग होतच असेल। तर आता मी माझी सुरक्षितता म्हणून खबरदारी घेतो आणि सर्व बघा खाली दिला आहे डिलीट ऑल डाटा, यावर क्लिक करतो आणि इथे डिलीटवर क्लिक करतो आणि 148 MB जो डाटा आहे मित्रांनो, आता इथे 148 MB हा डाटा इथे डिलीट होणारच आहे। आता बघा मित्रांनो, इथे आता कोणत्याच प्रकारे डाटा शिल्लक नाही। बघा, मी आता पुन्हा डाटा स्टोअरवर क्लिक केला आणि इथे कोणत्याच प्रकारे डाटा शिल्लक नाही, पूर्ण प्रकारे जे वेबसाईट आहे त्या वेबसाईट मी ऑल क्लिअर करून टाकल्या, पूर्ण डाटाही क्लिअर करून टाकला। आणि अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही आत्ताच ही सेटिंग चालू करून आपलं जे गुगल क्रोमवरचं सफरिंग आहे याचा वापर आहे सुरक्षित करू शकता।